नमस्कार, विदर्भ की बात वीकेबी न्यूज के शाम के प्राइम टाइम में आपका स्वागत है। तो अब रुक करते हैं आज की हेडलाइंस पर। नागपुर के मानेवाड़ा परिसर में सीसीटीवी में भूत दिखने की अफवाह। अनीस ने किया भूत दिखने वालों को 25 लाख के इनाम का ऐलान। पुणे में मनसे प्रमुख राज ठाकरे की पत्र परिषद। कोरोना के कारण लगाई गई पाबंदियों पर साधा राज्य सरकार पर निशाना। और 30 जुलाई से लेकर 1 अगस्त तक नागपुर में डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृति संगीत समारोह का आयोजन। और अब खबरें विस्तार से। नागपुर शहर में इन दिनों सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल हो रहा है, जिसमें एक परछाई को लोग भूत समझ बैठे हैं। ये वीडियो सीसीटीवी में कैद हुआ है, जिसे देखकर भूत की दहशत मानेवाड़ा परिसर में फैल गई है, जबकि इसके पीछे की सत्यता कुछ और ही है। इस वीडियो को देखकर हर कोई यही बोल रहा था कि ये भूत है, जबकि गौर से देखने के बाद पता चलता है कि ये किसी कीड़े की सफेद परछाई है, जो सीसीटीवी में कैद हुई और लोगों ने इसको भूत से जोड़ दिया। इन दिनों नागपुर में ये सीसीटीवी फुटेज जोरों से वायरल हो रहा है और हर ओर यही चर्चा है कि मानेवाड़ा के करीब एक वीडियो में भूत दिखाई दे रहा है। इस बात की अफवाह ऐसी फैली कि ज्यादातर लोगों ने इस वीडियो को देखने के बाद भूतों के अस्तित्व को ही मान लिया, जबकि सीसीटीवी एक्सपर्ट बताते हैं कि जब विद्युत दाब कम होता है तब नेगेटिव फिल्म तैयार होती है, जो सफेद रंग की दिखाई देती है। ये उसी का परिणाम है जिसे भूत से जोड़ा जा रहा है। अशी माहिती आम्हाला ही प्राप्त झालेली होती। लोकांनी आम्हाला काही एक दोन लोकांनी फोन करून सांगितलं होतं, त्यांना अशा प्रकारची काही माहिती भेटलेली आहे। कोणी एक ॲटोवाला आहे मेत्रा म्हणून, त्यांच्या काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं चित्र दिसलेलं आहे। त्या अनुषंगानं आम्ही वस्तीमध्ये जाऊन पाहणी केली, पेट्रोलिंग केली, असं काही आम्हाला आढळून आलेलं नाही आहे। आणि आम्ही पण तो व्हिडिओ चांगल्यानं बघितलेला आहे। त्याच्यावरून असा आम्हाला अंदाज येते की एखादा पक्षी आहे, तो त्या कॅमेरावर बसला असावा आणि तो पक्षी तिथून उडाला, किंवा पाण्याचा एखादा थेंब आहे, तो थेंब त्या कॅमेरा पडला असेल आणि तो तिथून घसरत तो पडलेला आहे खाली। असा कोणत्याही प्रकार तिथं आम्हाला दिसून आलेला नाही आहे आणि तिथे आम्ही लोकांना समजावलेलं आहे, कुणालाही काही घेण्याची गरज नाही आहे। हे सर्व अंधश्रद्धेचा विषय आहे, असं कोणत्याही प्रकार तिथं काहीही नाही आहे, म्हणून लोकांनी कोणालाही तिथे भिण्याची गरज नाही आहे। नागपूर शहर के मानेवाड़ा का ये वीडियो वायरल होते ही लोगों ने कहानी बनाना शुरू कर दिया और शुरू हुई भूतों के दहशत की चर्चा। जब अंधश्रद्धा निर्मूलन समिति के पास ये विषय गया तो अनीस के लोगों ने इसकी जमकर जांच पड़ताल की, जबकि भूत दिखाने वाले व्यक्ति को उन्होंने 25 लाख का पुरस्कार घोषित कर दिया। जी घटना नागपूरला नुकतीच घडलेली आहे अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत चापले लेआउटमध्ये, त्या ठिकाणी घटना अशी आहे की एका घरी तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहे आणि 19 जुलैला 1:36 त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरे जे लावलेले आहेत, त्यांनी टी व्हीवरती ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस त्यांना एक आकृती दिसली, ती आकृती चालत चालत जाते आणि वरती हवेमध्ये गायब होते। ही घटना कशी घडली याची तपासणी करण्याकरता आमची चमू त्या ठिकाणी गेली। त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या बाजूलाच एक दोन घराआड इलेक्ट्रिकचा पोल आहे आणि इलेक्ट्रिक पोलवरचं कनेक्शन यांच्या घरी पण सुद्धा येते सीसीटीव्ही कॅमेरे लागलेलं आहे। ते इलेक्ट्रिक पोलवरचं त्याच दिवशी 12 जुलै रात्री 12:30 तिथे स्पार्किंग झालं आणि पूर्ण वायर जळाला। आज त्यांनी नवीन वायर त्या ठिकाणी लावलेले आहे त्या घराला, त्याचं कनेक्शन यांच्या घरी असल्यामुळे साहजिकच ते स्पार्क झाल्यामुळे यांच्या घरी जो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा जो बॉक्स ठेवलेला आहे तो रात्री थडथडला असा, त्यामुळे घरचे लोक जागे झाले आणि त्यांनी आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि टीव्हीमध्ये त्यांनी त्याची प्रतिमा बघितली, त्यांच्या इमेजेस बघितली, त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात त्या कुणीतरी प्रतिमा चालत येते आणि ती वरतून गायब होते। याची ज्यावेळेस त्यांनी सकाळी चर्चा केली त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं की हा भूत आहे, हा भूताचा प्रकार आहे लोकांनी सांगितलं, घरच्याचं म्हणणं नाही।
आणि मग तिथे त्या लोकांनी सांगितलं या ठिकाणी एक 5 वर्ष 6 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षापूर्वी एका मुलीने आत्महत्या केलेली होती आणि तिचा आत्मा या ठिकाणी फिरत आहे. या ठिकाणी एक पडीत घर आहे या ठिकाणी. या ठिकाणी काही चिंचेचे झाडंसुद्धा या परिसरामध्ये आहे. तर या ठिकाणी भूताटकीचं वातावरण, भूत या ठिकाणी दिसं, अनेक अशा घटना झालेल्या, लोकांनी ती गोष्ट भरवली आणि मग लोकांनी भूत आहे म्हणून त्याची एक अफवा त्या ठिकाणी तयार झाली. त्याचा परिणाम पोलीस स्टेशनला त्या लोकांनी तक्रारी केल्या आणि पोलिसांना ज्यावेळेस मी भेटलो तिथले ठाणेदार विनोद चौधरी, त्यांचं साफ म्हणणं की माझ्याकडे घरच्या कोणत्याही व्यक्तीची तक्रार आलेली नाही. खरं म्हणजे भूत याचं अस्तित्व जगामध्ये नाही. बहरहाल शहर के मानेवाड़ा में अभी ऐसे ज्यादातर लोग हैं वो दहशत में हैं. ऐसे में हम भी उन लोगों से यही कहना चाहेंगे कि बेफिजूल की बातों में अपना समय ना व्यर्थ करें, सचेत रहे ताकि कोई भी भ्रम आपको बेवजह परेशान न करे. और इस वीडियो में जो दिख रहा है वो भूत नहीं, आपका वहम है जिसे लोग मिर्च मसाला लगाकर परोसने का कार्य करते हैं. नागपुर से मुकेश हेड़ाव, वीकेबी न्यूज के लिए. महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने राज्य में कोरोना महामारी के संदर्भ में नियम पाबंदियों पर अपने खास शैली में जवाब दिया है. 2 डोज जिनके पूरे हुए उनको लोकल ट्रेन में सफर की छूट दी जाए, जबकि लॉकडाउन पर जो राज्य के जो हालात हुए हैं उस पर राज्य सरकार की कार्य प्रणाली पर राज ठाकरे ने कई सवाल खड़े किए हैं. बड़ा तुम्हें एक गोष्ट बघितली का कि भूमिकांना विरोध, व्यक्तीला नाही. मी ह्याच्या आधी तुम्हाला अनेकदा स्पष्ट केलेलं आहे, माझे नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, तर अजून कोणी असेल, माझं काही वैयक्तिक देणंघेणं नाही आहे. ज्या भूमिका मला नाही पटल्या त्यांचा मी सरळ विरोध केलेला आहे आणि ज्या भूमिका मला त्यांच्या पटल्या त्याचं अभिनंदन पण केलं आहे, त्याचं समर्थन पण केलं आहे. त्या समर्थनार्थ मी मोर्चाही काढलेला आहे, हे विसरू नका. मला असं वाटतं जे पटत नाही ते पटत नाही सांगणं गरजेचं आहे आणि जे पटतं ते चांग मोठ्याने पण सांगणं गरजेचं आहे की पटतं. यात काही चुकीचं आहे का? हे सगळ्या गोष्टी सांगताना छक्के म्हणजे करू का? आवश्यकता नाही. या निवडणुकांसाठी पालिकेमध्ये काही ठिकाणी वेगवेगळे पक्ष सत्तेत आहेत, मुंबईत शिवसेना आहे, पुण्यात भाजप आहे, आणखी तर मनसेच्या तुझं एवढं दाखवणार आहेत का? टार्गेट वरती कोण असेल? कोणाच्या टार्गेट वरती? आपल्या टार्गेट वर टार्गेट असेल त्याच्यावर टार्गेट असेल. मला मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री ऍक्सेसिबल आहेत का नाही आहेत याच्याशी लोकांनाही काही देणं घेणं नसतं. पण राज्य ज्या प्रकारे चाललं पाहिजे किंवा राज्यामधल्या ज्या काही सोयी सुविधा ज्या काही लोकांना पुरवल्या गेल्या पाहिजेत. आता साधी गोष्ट, आता काहीतरी ते रेल्वे सुरू करत आहेत, मी याच्या अगोदर मी पत्र लिहिलेलं होतं की ज्यांची दोन्ही वॅक्सिन झालेली आहेत त्यांना रेल्वे प्रवास का नाही करून देत? आणि ह्या सगळ्या गोष्टींची आळकाठी फक्त महाराष्ट्रातच का, बाकीच्या राज्यांमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू झालेल्या आहेत? मग इथेच का सगळं सुरू आहे? आणि काहीतरी तिसरी लाट येणार म्हणून आम्ही आत्तापासून घाबरून घरामध्ये बसायचं? कुठची पद्धत झाली? लोकांचे उद्योगधंदे बर्बाद झालेले आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, घरं कशी चालवायची कळत नाही आहे, मुलांच्या फिया कशा भरायच्या माहीत नाही आहेत. आणि ह्यांना ह्यांना काय जात आहे लॉकडाऊन करायचं आणि ह्यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत? मागे त्या सुधामूर्तींचंच होतं ना ते पुस्तक, सुधामूर्तींचं पुस्तक होतं ना, नाही पी साईनाथचं, दुष्काळ आवडे सर्वांना, तसं हे लॉकडाऊन आवडे सरकारला, कोणी प्रश्न विचारायला नको त्याला. सर आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडला आहे त्यांना आझादी के अमृत महोत्सव पर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर द्वारा 30 जुलाई से 1 अगस्त तक डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृति संगीत समारोह का आयोजन किया गया, जिसकी जानकारी SCZCC द्वारा आयोजित पत्र परिषद में दी गई. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपुर द्वारा आगामी 30 जुलाई से 1 अगस्त तक डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृति संगीत समारोह का आयोजन किया जा रहा है. आज़ादी के अमृत महोत्सव पर आयोजित होने वाले स्मृति संगीत समारोह में 3 दिनों तक शास्त्रीय गायन, वादन, नृत्य की प्रस्तुति रहने वाली है. इस कार्यक्रम को SCZCC के यूट्यूब पेज पर लाइव प्रसारित किया जाएगा, जबकि इस कार्यक्रम का उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा किया जाएगा. ऐसी जानकारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपुर द्वारा पत्र परिषद के दौरान दी गई. एक भव्य शास्त्रीय संगीत महोत्सव का आयोजन हर साल किया जाता है. इस साल यह महोत्सव का 30वां साल है, 38th ईयर ऑफ द महोत्सव.
इस साल की और एक विशेष बाब ऐसी है कि इस साल हम अपने देश के 75वें स्वातंत्र्य महोत्सव का अपन मना रहे हैं, अमृत महोत्सव मना रहे हैं स्वतंत्रता का। तो इस बार यह देशपांडे स्मृति संगीत समारोह जो है वो 30 जुलाई 31 जुलाई तथा 1 अगस्त को आयोजित किया जा रहा है, जिसमें 1 अगस्त को हम सबको मालूम है लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी की पुण्यतिथि है। तो स्वतंत्रता का अमृत महोत्सव के उपलक्ष्य में यह महोत्सव तिलक जी को हम समर्पित करने जा रहे हैं। महोत्सव का उद्घाटन 30 जुलाई को शाम को 6 बजे अपने भारत सरकार के माननीय केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी इनके हाथों से दीप प्रज्वलन कर किया जाएगा। केंद्र की प्रथा के अनुसार हर कार्यक्रम में अपन कोई सीनियर आर्टिस्ट का सत्कार करते हैं, उनको सम्मानित किया जाता है केंद्र की ओर से हर साल। उसी कड़ी में इस बार नागपुर के प्रख्यात गायक डॉक्टर नारायणराव मंगलूरकर जी, जो संगीतज्ञ है और उनका संगीत क्षेत्र में बहुत बड़ा योगदान रहा है नागपुर के और बहुत सीनियर आर्टिस्ट है, उनको हम सम्मानित करने जा रहे हैं नितिन जी के हाथों से। उसी प्रकार नाट्यकर्मी तथा नागपुर आकाशवाणी की उद्घोषिका जो सीनियर है, सीनियर रंगकर्मी है, अनेक नाटक ड्रामा में उन्होंने अच्छा सहभाग लिया हुआ है, ऐसी एक अच्छी बड़ी कलाकार प्रभा देउस्कर, उनका भी सत्कार माननीय नितिन जी गडकरी के हाथों से उद्घाटन सत्र में किया जाएगा। इस समारोह उद्घाटन समारोह के पश्चात यह महोत्सव की पहली जो प्रस्तुति है उसमें धारवाड़ कर्नाटक के पंडित जयतीर्थ मेहुंडी जी, इनका शास्त्रीय गायन होगा तथा उसके पश्चात जम्मू काश्मीर से ताल्लुक रखने वाले श्री भजन सोपोरी जी, इनका संतूर वादन का आयोजन किया गया है। 31 जुलाई को यह कार्यक्रम की शुरुआत अपने नागपुर के कलाकार शास्त्रीय गायक अनिरुद्ध देशपांडे। महाराष्ट्र में आई बाढ़ से बड़े पैमाने में नुकसान हुआ है, जिसमें अब तक 169 लोगों की मौत हो गई थी, जबकि 55 लोग जख्मी, तो एक व्यक्ति लापता होने की जानकारी आपदा प्रबंधन मंत्री विजय वडेट्टीवार ने नागपुर में दी है। मंत्री विजय वडेट्टीवार ने बताया कि कोकण और पश्चिम महाराष्ट्र के अलावा विदर्भ, चंद्रपुर, अमरावती, अकोला, वाशिम में भी बारिश ने भारी तबाही मचाई है। नहीं, आता राज्यभरामध्ये अच्छी स्थिति अशी आहे की 169 अधिकृत आमच्याकडे या सगळ्या पुरामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। आमच्या नियंत्रण कक्षाकडे सगळी माहिती महाराष्ट्रातील घेतल्यानंतर आणि 55 लोक जखमी आहेत, त्यातील सगळे व्यवस्थित आहेत आणि एक जण आता मिसिंगमध्ये आहे। हा सगळे आणि संपूर्ण त्यांची सगळ्यांची ओळख बिळख सगळी पटलेली आहे। खरं तर ह्या महापुराने पूर्ण राज्यालाच अक्षरशः चिंताजनक परिस्थिती निर्माण केली होती राज्यामध्ये आणि मला वाटतं की हे झालेलं नुकसान तर प्रचंड मोठं आहे। कारण केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नाही तर अमरावती, अकोला, चंद्रपूरच्या काही भागामध्ये असेल व तिकडे वाशिमला आहे, अशा अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांचं नुकसान आहे। रस्ते फार मोठ्या प्रमाणात खचले, लँडस्लाईड झाले, त्याच्यामध्ये रस्ते बंद झाले, म्हणजे ट्राफिक दळणवळणं सगळं बंद झालं आणि विद्युत विभागाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। रस्त्यांचं नुकसान तर साधारणतः 1800 कोटी रुपये रस्त्याला लागतात आता आणि विद्युत MSEBचं जे नुकसान झालेलं आहे, टावर किंवा तुमचे ट्रान्सफॉर्मर, हे सगळं पाहिलं तर 400 कोटी रुपये ते नुकसान आहे। आणि आत्ता तर आमच्याकडे जी माहिती आली आहे 4 लाखापर्यंतच्या शेतीचं नुकसान झाल्याची माहिती आहे, पण तो 3 पट आकडा वाढू शकतो। कारण अजूनही पूर ओसरला नाही, सर्वे पूर्ण झालेले नाहीत, पंचनामे व्हायचे आहेत, सर्वांना पंचनामे करायला निर्देशित केलेलं आहे आणि कोकणामधल्या चिपळूण, महाड, खेड, सांगली, कोल्हापूर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं आणि मालमत्तेचंही नुकसान झाल्याचं त्याची माहिती म्हणजे मी फिरल्यानंतर मला दिसलं आहे। मी 4 दिवस सातत्यानं या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात फिरलो, अत्यंत वेदना देणारा हा पूर होता।
होत्याचं नव्हतं करून गेला आहे. अनेक कुटुंबाला उद्ध्वस्त करून या पुरांनी दिलं केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय एकूण आकडा आल्याशिवाय तो आपण निर्णय घ्यायचा नाही अशी काल चर्चा झाली आणि तातडीनं 10,000 रुपये त्या कुटुंबाला लगेच उद्यापासून रिलीज करा, त्यांना त्या लोकांना तातडीनं त्या कुटुंबाला मदत करायची एक निर्णय काल झाला आणि 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो डाळ आणि 5 लिटर राखेलचं तेल आणि 10,000 रुपये हे तातडीनं त्या कुटुंबाच्या सध्याच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला त्याचं घरची चूल पेटावी म्हणून ही मदत आत्ता देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये झाला आणि आजपासून उद्यापासून त्याचं वितरण सुरू होईल. सांगली जिले में हुए भारी बारिश के चलते कृष्णा नदी में बाढ़ से जनजीवन प्रभावित हो गया था, जहां बड़े पैमाने पर नुकसान होने की जानकारी भी सामने आई थी. इन्हीं बातों का जायजा लेने गुरुवार को राज्य के पूर्व मुख्यमंत्री व वर्तमान के नेता विपक्ष देवेंद्र फडणवीस सांगली पहुंचे हुए थे. ज्ञात हो कि सांगली जिले में भी बाढ़ ने काफी तबाही मचाई थी, जहां की कृष्णा नदी में आई बाढ़ के कारण नदी किनारे गांव को बाढ़ का काफी नुकसान झेलना पड़ा. इन सारी बातों को समझते हुए महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान के नेता विपक्ष देवेंद्र फडणवीस सांगली में पहुंचे हुए थे. इस दौरान सरकारी यंत्रणाओं के कामकाज पर फडणवीस ने सवाल उठाया. पुन्हा एकदा खूप मोठं नुकसान आपल्या अंकलखोप गावाच्या शेतीचं या ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं. 2019 मध्ये अशाच प्रकारचा पूर आला असताना आपण त्यावेळेस निर्णय केला की एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची. वाहून गेलेली जमीन असेल, खरडून गेलेली जमीन असेल, पिकाची नुकसान भरपाई असेल, कर्ज स्थगित करणं असेल, अशा सगळ्या बाबी आपण शेतकऱ्यांकरता त्यावेळी केल्या. घरांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली. जोपर्यंत नवीन घरकुल होत नाही तोपर्यंत भाड्याचे पैसे दिले आणि ज्या ज्या प्रकारे आपण मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने 2 वर्षात पुन्हा एकदा तसंच एक आसमानी संकट हे आपल्या या गावावर आलाय आणि आम्ही सरकारच्याकडे पाठपुरावा तोच करतोय की शेवटी एनडीआरएफचे काही नियम असतात त्या नियमानुसार सर्व पैसा आपल्याला केंद्रात मिळत असतो, पण राज्य सरकारने परिस्थिती ओळखून त्या परिस्थितीमध्ये त्या जीआरच्या बाहेरचे जीआर काढायचे असतात आणि लोकांना मदत करायची असते. आता ज्याचा उल्लेख झाला, एकट्या या अंकलखोप गावामध्ये मागच्या काळातल्या नुकसान भरपाईमध्ये आपण 22.5 कोटी रुपये ही नुकसान भरपाई या ठिकाणी दिली. आज तीच परिस्थिती आहे. आज पुन्हा शेती संपूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे पिकाचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे, मोठ्या प्रमाणात पुन्हा शेती योग्य जमीन तयार करावी लागणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे कोणाच्या घराचं नुकसान झालंय, कोणाच्या दुकानांचं नुकसान झालंय, छोट्या व्यापाऱ्याच्या व्यवसायाचं नुकसान झालंय आणि म्हणून पुन्हा एकदा राज्य सरकारने तात्काळ या संदर्भातली मदत करावी अशा प्रकारची जी आपली मागणी आहे ती रास्त आहे. मी स्वतः प्रवीणजी, खासदार साहेब, आम्ही सगळे याचा पाठपुरावा करू आणि मागच्या वेळेस सारखी नव्हे तर त्याहीपेक्षा जास्त मिळू शकली तर ती मदत इथे कशी मिळेल याकरता सरकारकडे पाठपुरावा करून आपल्याला पूर्ण ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. बाढग्रस्त परिस्थितियों का जायजा नेताओं ने लेना चाहिए, लेकिन उनके साथ कलेक्टर हो या अधिकारी, ऐसी मांग नेताओं द्वारा नहीं करनी चाहिए. ऐसा जवाब राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार ने दिया है, जो बाढ़ग्रस्त जिलों में नेताओं और वीआईपी के दौरे के सवाल पर भड़क उठे.
जबकि अधिकारियों को कार्य करने का समय मिले, ये भी अजित पवार ने इस दौरान कहा। वेगवेगळ्या व्यक्तींना पाहणी करण्याच्या करता जाण्याचा पण अधिकार आहे, पण आम्ही त्याच्या संदर्भामध्ये नोडल ऑफिसर नेमून ते नोडल ऑफिसर तेवढ्यापुरती त्यांना माहिती देतील, कारण VVIPs गेले किंवा VIP गेले तर त्यांच्याच माग हा सगळा लवाजमा फिरत बसतो आणि कामावर परिणाम होतो, त्याकरता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मी कुणाचंच नाव घेतलं नाही, मी मराठी भाषेमध्ये सांगितलं प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे, परंतु प्रत्येक जण तिथं गेल्यानंतर ती कुणी VVIP किंवा VIP व्यक्ती असेल तर आमच्याबरोबर कलेक्टर असले पाहिजे, प्रांत असले पाहिजे, मामलेदार असले पाहिजे अशी अपेक्षा तिथं कुणी करू नये। तिथं नोडल ऑफिसर नेमण्याच्या सूचना केलेल्या आहेत, नेमलेले पण आहेत, ते त्यांना माहिती देतील, एवढंच सांगितलं, मी बाकीचं काहीच बोललो नाही। तो वक्त हो चला है एक ब्रेक का, मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। ब्रेक के बाद आपका स्वागत है। कोरोना के कारण बड़ी मात्रा में आर्थिक संकट से परेशानियों को देखते हुए राज्य सरकार ने एक बड़ा निर्णय लेते हुए निजी स्कूलों की फीस 15% कम करने का निर्णय लिया है। बुधवार को राज्य मंत्रिमंडल की बैठक में यह निर्णय लिया गया, जिसमें शिक्षा विभाग ने निजी स्कूलों की फीस 15% तक कम होंगी, ऐसी सूचना शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने दी। इस दौरान वर्षा गायकवाड़ ने बताया कि जल्द ही 15% फीस कटौती का अध्यादेश राज्य सरकार द्वारा निकाला जाएगा। सर्वांना नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सातत्याने आम्हाला जो एक प्रश्न विचारला जायचा की शालेय शुल्क बाबतीमध्ये काय निर्णय घेतला गेला होता, तर मला सांगायला हवं की आजच्या कॅबिनेटमध्ये, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शालेय शुल्क जे आहे ते 15% कमी करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाने घेतला। आणि आपल्यालाही माहिती आहे की राजस्थानची जी माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस आहे त्यामध्ये जो निकष ठेवलेला आहे त्याच तऱ्हेचा निकषसुद्धा आपण या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे। आणि मला वाटतं याच्या माध्यमातून मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल, पालकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल। आणि याची अधिसूचना जी आहे ती येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही याच्या संदर्भामध्ये जे आहे ते लेखी शाळांना कळवू, परंतु आज हा निर्णय घेतलेला आहे की आज शालेय शुल्क जे आहे ते 15% कमी करण्यासंदर्भात। म्हणजे पालकांनी आधीच फीज भरल्या त्यांना कशा प्रकारे शुल्क दिल्याचं नाही, याच्यामध्ये असं आहे की या वर्षासाठी आता आपण करत आहोत आणि आता सध्या आपलं जे आहे ते आपण या संदर्भामध्ये निर्णय घेतलेले आणि त्या पुढे काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण नोटिफिकेशन किंवा इतर मार्गातून आपण त्या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन येणाऱ्या काळामध्ये देऊ। पण आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी आहे त्यांना 85% फी भरावी, 15% त्यांना जे आहे त्या परीक्षेत म्हणजे आपल्या ह्या शुल्कातून जे आहे ते सूट देणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे जे आहे ते आपण अगोदरच सांगितलं होतं मागच्या वर्षीसुद्धा की कोणी फी वाढवू नये, आणि त्यामुळे मला नाही वाटत की यावर्षी कोणी तशा तऱ्हेचं केलेलं असेल। आपण यावर्षी जी फी आहे त्या फीमध्ये जी ठरलेली आहे त्याच्यामधलं जे 15% आहे ते शुल्क कमी करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मला वाटतं याच्या बाबतीमध्ये पालकांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक आशा होती। आणि आपण सगळेजणं जाणता की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा सांगण्यात आलं होतं की या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा आणि तो निर्णय आज आम्ही घेतलेला आहे। नाही, त्या संदर्भामधलं आम्ही सगळं जे क्लॅरिफिकेशन आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये जसं आहे तुम्हाला सांगितलं मी आम्ही देणार आहोत। आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे जसं मी सांगितलं की 15% शुल्क जे राजस्थानचं जे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे त्यानुसार कमी करण्यासंदर्भामधला आता निर्णय घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी संदर्भामध्ये जे क्लॅरिफिकेशन आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या सर्वांना देऊ। नाही, तेच सांगते मी, या संदर्भामधलं जे पण क्लॅरिफिकेशन आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या देऊन टाकू।
आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून देऊ. सध्या आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे की 15% जे आहे ते शुल्क कमी करण्यासाठी. असं आहे की हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याच्या संदर्भामध्ये केस चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भामध्ये राज्य सरकारने निर्णय घेऊन आम्हाला कारवाईची जी आहे ती आम्हाला माहिती उपलब्ध करून द्यावी असं सांगितलेलं आहे. आणि एकदा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब आम्ही ठरवल्यानंतर सुद्धा मला जर काही शाळा मानत नसेल तर त्यांच्यावरती नक्की या संदर्भामध्ये कारवाई करण्यात येईल. यशोधरा नगर थाना क्षेत्र में एक शर्मनाक घटना सामने आई. 16 वर्षीय किशोर ने पड़ोस में रहने वाले रिश्तेदार की 7 वर्ष की बच्ची के साथ अत्याचार किया. किसी को कुछ बताने पर मारने की धमकी दी. बच्ची तकलीफ में तो थी लेकिन माँ को कुछ बता नहीं पाई. मामला सामने आने के बाद परिजनों ने किशोर को फटकार लगाई. बाद में पुलिस में शिकायत दर्ज कराई गई. पुलिस ने किशोर को गिरफ्तार कर लिया है. पुलिस ने बताया कि पीड़ित बच्ची पहली कक्षा में पढ़ती है जबकि किशोर 10वीं कक्षा का छात्र है. दोनों परिवार रिश्तेदार है और एक दूसरे के घर आना जाना था. विगत 12 जुलाई को किशोर ने बच्ची को चॉकलेट का लालच देकर अपने घर बुलाया. उसके साथ जबरदस्ती की. बच्ची फूट फूट कर रोने लगी. पकड़े जाने के डर से किशोर ने उसे धमका कर छोड़ दिया. बच्ची को पीड़ा हो रही थी. माँ से पेट में दर्द होने की शिकायत की. उन्हें लगा कि पेट गड़बड़ होने के कारण बच्ची का पेट दर्द कर रहा है. घटना के 8 दिन बाद मौसी ने बच्ची से पूछताछ की. बच्ची ने किशोर द्वारा प्रताड़ित किए जाने की जानकारी दी. परिजन किशोर के घर पहुंचे, उसे जमकर फटकार लगाई. उसकी उम्र भी कम है ये सोचकर परिजनों ने पुलिस से शिकायत नहीं की. लेकिन परिजनों में गुस्सा था. किशोर के दिखाई देने पर बच्ची के परिजन उसे कोसते रहे. ऐसे में मंगलवार को दोनों परिवारों के बीच विवाद हो गया. पीड़ित परिवार बच्ची को लेकर थाने पहुंचा और शिकायत दर्ज करवाई. पुलिस ने विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया है. विधि संघर्ष किशोर को बाल न्याय मंडल के समक्ष पेश किया गया. न्याय मंडल ने उसे रिमांड होम भेज दिया है. मुंबई के भिवंडी से एक ऐसी खबर सामने आ रही है जहां एक सांप के साथ यात्रियों को सफर करने पर विवश होना पड़ा. ये सफर भिवंडी से कल्याण तक यात्रियों के साथ किया और जब बस में सवार यात्रियों को बस में सांप का पता चला तो यात्रियों के पसीने छूट गए. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल की बस में तब अचानक हड़कंप मच गया जब यात्रियों से खचाखच भरी बस में सांप होने की बात यात्रियों को पता चली. फिर क्या था, यात्री परेशान हो गए जिनके माथे से पसीना छूटने लगा. लेकिन चालक ने सतर्कता दिखाते हुए इस बस को शाहपुर बस डेपो के पास रोका और सावधानी पूर्वक यात्रियों को सुरक्षित निकालते सर्पमित्र की मदद से सांप को बस से बाहर निकाला. त्याला काय घाबरते लोक बोलते मण्यार मण्यार वगैरे साप का मण्यार वगैरे तसं काय नाही आहे अंपूल नाही आहे सात तर आपण नंतर याला वन खात्याला दाखवून नंतर त्याला आपण जंगलात सोडणार आहोत. माझ्याबरोबर आमचा हितेश आहे, हितेश करंजगावकर, तो आलेला आहे. तो आणि मी आता दोघां मिळून हा रेस्क्यू केलेला आहे. सुंदर साप आहे पण पण लोक हा एवढा साप चावला तरी लोक शॉकने घाबरून मरतात. कळ का करतो काय काय हा बताया जा रहा है कि जब सांप की बात बस में यात्रियों को पता चली थी तब यात्रियों में भय का माहौल उत्पन्न हो गया था. ऐसे में इस पूरे घटना का विवरण बस चालक ने देते हुए सर्प मित्र का शुक्रिया अदा किया. कल मॉर्निंग ला 10 मला फोन आला कि बस मध्ये सांप आहे आणि नागरिकांनी सुद्धा तो सापाला बघितलं होतं आणि बस कंडक्टर त्यांच्याच राईट साईडला तो साप होता आणि त्यांनी लगेचच ती बस साईडला घेऊन सगळ्या पॅसेंजर्सला खाली उतरून ती लगेचच कल्याण बस डेपोला नेली आणि आमच्या टीमला कॉल केलं. दत्ता सरांना लगेच कॉल करून आणि आमची टीम त्या स्पॉटवर पोचली कल्याण बस डेपोला आणि त्या सापाला रेस्क्यू केलेलं आहे. तिथल्या जे मेकॅनिक आहेत त्यांनी तो पत्र काढून त्या सापाला आम्ही सेफली रेस्क्यू केलेला आणि तो तस्कर जातीचा साप आहे, बिनविषारी साप आहे. त्यांनी आपल्याला काही त्रास नाही आहे, हार्मलेस स्नेक आहे आणि वन विभाग विभागाला कळून त्याला सेफली जंगलात रिलीज करून दिलेला आहे. कोरोना की तीसरी लहर को देखते हुए राज्य भर में स्वास्थ्य व्यवस्था को सुचारू किया गया है और कोई भी कमी न रहे इस उद्देश्य को लेकर राज्य सरकार कार्य कर रही है. कोरोना की तीसरी लहर ना आए ये हमारी मंशा है. लेकिन अगर तीसरी लहर का सामना महाराष्ट्र को करना पड़ा तो राज्य परिपूर्ण रहेगा, ऐसा विश्वास राज्य के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने जताया है. घेतलेल्या लोकांना अलाव करायचंय का, या सगळ्या संदर्भाने कदाचित 2-3 दिवसाच्या आतमध्ये हा निर्णय होईल. कारण आमच्याकडून नक्की माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय घेत. म्हणजे मुंबईच्या लोकल संदर्भात 2 दिवसात निर्णय होईल आपण असं मला असं वाटतं की त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
परंतु दोन वैक्सीन्स घेतलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जाईल अशा स्वरूपाचे काही सूचना निश्चित प्रकारे विभागाने सुद्धा केलेला आहे, परंतु त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री सर साधारणतः तिसऱ्या लाटेबद्दल जे आहे आपण पाहिलं तर युरोपमध्ये लसीकरण सुरू आहे पण तरीही देखील तिथे कोरोनाचं प्रमाण आहे तिथे अधिक आहे. देशामध्ये पण आपल्या कोरोनाचे रुग्ण हे 40,000 खाली जात नाही आहेत. सोबत अमेरिकेमध्ये पण आता कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशामध्ये महाराष्ट्र सरकार काय तिसऱ्या लाटेच्या संदर्भात जगातल्या अनेक देशांमध्ये तिसरी लाट आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु त्या ठिकाणी वॅक्सिनेशन खूप मोठ्या पद्धतीनं झालं असल्या कारणाने त्याची जी दाहकता आहे त्याची जी सिव्हिअरिटी आहे ती नक्कीच कमी आहे. इन्फेक्शन होत आहे परंतु मृत्यू तेवढे नाही आहेत आणि निश्चित प्रकारे सिव्हिअर पेशंटसुद्धा नाही आहे आणि त्यामुळं माइल्ड पद्धतीचं इन्फेक्शन होण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तिसरी लाट आता एक आहे की आपल्याला जर इकॉनॉमी पण शेवटी पाहिजे, अर्थचक्रही चाललं पाहिजे आणि म्हणून फार काही निर्बंध घालूनही चालत नाही आहेत, तर अशा पद्धतीनं काही निर्बंध शिथिलीकरणाच्या संदर्भात राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री निर्णय घेतीलच. परंतु या संदर्भाने तिसरी लाट जेव्हा येईल तेव्हा येईल, प्रश्न एवढा आहे की राज्य प्रिपेअर्ड आहे का. तर आम्ही त्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी करतो आहोत, झालेली आहे. आम्ही ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्णता करण्याच्या संदर्भाने जिल्ह्या जिल्ह्याच्या कलेक्टर्स कमिशनर्सला सूचित केलेलं आहे. पूर्ण औषधी जे लागू शकतात मुलांमधला सुद्धा जी काही औषधी लागू शकतात त्याची तयारी आपण पूर्ण या जे काही आता बजेट आमचं जे काही सप्लिमेंटरी बजेटला परवानगी दिलेली आहे. व्हेंटिलेटर्स आहेत इन प्लेस, डॉक्टर्सची भरती आणि पॅरामेडिक स्टाफची भरती केली जाते. इन ऑल रिस्पेक्ट आपण तिसऱ्या वेव्हच्या संदर्भाने तयार राहू येऊ नये अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आव्हान आहे माझ्या महाराष्ट्राच्या सर्व सुजाण जनतेला की आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर निश्चित प्रकारे पाळावं आणि जे आपलं लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू आहे त्याला सुद्धा जबरदस्त प्रतिसाद द्या आणि लसीकरण करून आपण. हिंगणा थाना अंतर्गत वेणा नदी के किनारे एक युवक की संदेहास्पद मौत का मामला सामने आया है. पुलिस का मानना है कि यह आत्महत्या है, लेकिन कुछ बातें सामान्य नहीं है, इसलिए मर्डर के एंगल से भी जांच की जा रही है. परिसर में चर्चा है कि प्रेम प्रसंग के चलते हत्या की गई होगी. मृतक गुमगांव निवासी सुखदेव देवराव वरखड़े बताया गया. सुखदेव महालक्ष्मी डेवलपर्स में चौकीदारी का काम करता था. पुलिस के अनुसार उसके एक युवती के साथ प्रेम संबंध थे. युवती के परिजनों ने उसका रिश्ता किसी दूसरे युवक के साथ पक्का कर दिया, इसी वजह से सुखदेव तनाव में था. बुधवार की सुबह वह घर से निकला. परिजनों को बताया कि वह मछली पकड़ने के लिए जा रहा है. उसने वेणा नदी के किनारे बने पंप हाउस की सीढ़ी से दुपट्टा बांधकर फांसी लगा ली. शरीर के वजन से दुपट्टा फट गया और वो नीचे गिर गया. दोपहर को स्थानीय नागरिक ने उसे पंप हाउस परिसर में मृत अवस्था में देखा. घटना की जानकारी पुलिस को दे दी गई. खबर मिलते ही हिंगना पुलिस मौके पर पहुंची. पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेजा गया. सुखदेव के एक हाथ की कलाई में उसकी शर्ट बंधी हुई थी. फंदे पर झूलने के बाद शव जमीन पर मिलना, कुछ चोट के निशान भी शरीर पर दिखाई दिए, इसलिए मामला संदेहास्पद बन गया है. हो सकता है किसी ने उसका गला घोटकर हत्या की हो और गले में फंदा डालकर लटकाने का प्रयास किया हो. जिस सीढ़ी पर सुखदेव ने दुपट्टा बांधा था वो बहुत पुरानी जर्जर अवस्था में है. पुलिस का मानना है कि सीढ़ी बहुत कमज़ोर है, यदि उस पर कोई इंसान चढ़ेगा तो टूट जाएगी. ऐसे में किसी का ऊपर जाना और उसे फंदे पर लटकने का सवाल ही नहीं उठता. फिलहाल पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर जांच आरंभ की है. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के प्रयासों से शहर में अजनी रेलवे स्टेशन का विस्तार तेज गति से हो रहा है. इसी तर्ज पर इतवारी, कलमना तथा भांडेवाड़ी रेलवे स्टेशनों का भी विकास होना चाहिए. इस संबंध में विधायक कृष्णा खोपड़े तथा विकास कुंभारे ने दिल्ली में केंद्रीय रेल राज्य मंत्री राव साहब दानवे से मिलकर विस्तृत चर्चा की. दानवे ने जल्द ही कार्यवाही का आश्वासन दिया है. विधायक खोपड़े ने बताया कि इतवारी रेलवे स्टेशन परिसर में लगभग 500 एकड़ जगह खाली पड़ी है. इस जगह पर विकास की अपार संभावनाएं हैं. इतवारी व्यापारिक क्षेत्र है. किराना, अनाज, लोहा, कपड़ा, सोना चांदी सहित होलसेल मार्केट इस व्यापारिक क्षेत्र में है. स्टेशन के विस्तार से यहां व्यापार बढ़ेगा, जिससे रेल विभाग के राजस्व में भी बढ़ोतरी होगी.
रोजगार की भी संभावनाएं बढ़ेगी। इस तरह कलमना रेलवे स्टेशन तथा भांडेवाड़ी स्टेशन का भी विस्तार आवश्यक है। खोपड़े ने इस संबंध में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को भी ज्ञापन दिया जा चुका है, जिसके फलस्वरूप गडकरी ने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल को पत्र लिखकर इस बारे में चर्चा की थी। केंद्रीय रेल राज्य मंत्री राव साहब दानवे महाराष्ट्र से होने की वजह से उनके साथ भी गडकरी ने विस्तृत चर्चा की। दोनों मंत्रियों द्वारा सकारात्मक रूप से आगे की कार्यवाही के बारे में अधिकारियों को निर्देश दिए गए। तो शाम के प्राइम टाइम में अभी इतना ही, आपसे फिर मुलाकात होगी। तब तक बने रहिए वीकेबी न्यूज के साथ। नमस्कार।